महाराष्ट्र नवनिर्माण सेना नालासोपारा सचिव राजनगर यांनी लॉकडाऊनच्या काळात आधीच जनता त्रस्त आहे, त्याच्यानंतर रिक्षाचे जे अतिरिक्त भाडे घेतले जातात त्यामुळे जनतेला नाहक त्रास होतो, त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव राजनगर यांनी RTO अधिकाऱ्याला भेट देऊन निवेदन दिले. सर, नालासोपाऱ्यामध्ये जे रिक्षा चालक लोकांच्या मनमानी करून ज्या ठिकाणचं भाडं 10 रुपये आहे त्या ठिकाणी 20 रुपये आणि 30 रुपये घेतल्या जात आहेत, अशा लोकांवरती RTO कडून लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. लोक त्यापासून त्रस्त आहेत, RTO वरती त्यांचा विश्वास आहे की ते त्यांच्या दराप्रमाणे की नाही त्यांना आव्हान करतील आणि त्या ठिकाणी बोर्ड लावतील. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपल्याला विनंती आणि एक निवेदन विनंती तर करतोच आहोत आणि एक निवेदन आपण सादर करतो, लवकरात लवकर याच्यावरती आपण ऍक्शन घ्या. Thank you.